ओम श्रीराम सुप्रभास सगळे कसे आहेत मजेत आहेत ना आम्ही पण मजेत आहोत चला आपल्याला प्रथम पारी असल्यामुळे सकाळी शिफ्ट असल्यामुळे लवकर निघावं लागतं सकाळचे पाच वाजलेले आहेत तर बाहेर किती अंधार आहेत ते मी दाखवते तुम्हाला आणि पाच वाजता साहेबांची ड्युटी असते त्यामुळं त्यांची बस पण चालली आहे सर्वात आधी कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर येथे मी कोमट पाणी करून पित असते एक ग्लास तरी सकाळ सकाळ कोमट पाणी करून पिलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला चांगलं फायदेशीर ठरतं कोमट पाणी केल्याच्यानंतर कोणी कोणी हळद बी टाकू शकतात किंवा त्यामध्ये मधही टाकू शकतात ओम उठायच्या अगोदर आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे त्या दुधावरची पूर्णपणे अशा पद्धतीने मी मलई काढून ठेवित असते तर एका साईडला मी कॉफी बनवायला ठेवित आहे कारण की वैष्णवी आज लवकर उठलेली आहे तिच्यासाठी कॉफी बनित आहे आणि एका साईडला ओमसाठी दूध गरम करून ठेवत आहे ते उठल्याच्यानंतर त्याला इतकी भूक लागते की त्याला दमच निघत नाही त्यामुळं मी अशा पद्धतीने लवकर तयारी करून ठेवित असते रात्री जे भांडे घासून ठेवलेले असतात ते आपण आता जिथल्या तिथे ठेवूया म्हणजे किचनवरती जास्त गर्दी ही दिसत नाही भांड्याची आणि जास्त वेळ हा बाईचा जा किचनमध्ये जातो त्यासाठी आपण किचन हे एकदम क्लीन आणि जिथल्या तिथे ठेवलं पाहिजे म्हणजे किचनमध्ये एकदम आपल्याला प्रसन्न असं वाटतं आणि काम करण्याचा उत्साह जास्त वाढतो किचन वरचे भांडे आपण आता आवरीत असताना इकडे कॉफी ही आपली झालेली आहे आणि एका साईडला दूधही चांगल्या प्रकारे आपण उकळून घेतलेला आहे तर आपण आता ही कॉफी वैष्णवीला द्यायला जाऊया कॉफी असच घे सांडण म्हणजे प्लेटच राहू दे ना सांडण ते टेबलवर वर हे होईल ना मग झेलोर सकाळचे किती वाजलेले तर झिरो झिरो आज अभ्यासासाठी वैष्णवी लवकर उठलेली आहे उद्या पेपर आहे तर म्हटते की मी आ आद... अभ्यास करणार आहे लवकर उठून तर तिचा मॅथचा पेपर आहे उद्या त्यामुळे तिचा अभ्यास चालू आहे सकाळी उठण्याचे फायदे आणि सकाळी कसं उठलं पाहिजे आणि घरातले कामं कसे आवरले पाहिजे यामध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा टाईम सकाळी कोणालाच उठू वाटत नाही कारण की सकाळची झोप ही साखर झोप असते परंतु आपल्याला सकाळी उठायचं आहे लवकर आणि आपण सवय कशी लावायची तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला पाचला जर कामाला सुरुवात करायची असेल तर आपण तीन आलाम लावायचे साडेचारचा एक अलार्म लावायचा पावणे पाचचा एक लावायचा आणि पाचचा एक लावायचा साडेचारचा अलार्म जेव्हा आपण लावतो त्यावेळेस आपण तो बंद करून ठेवतो परत आपण पावणे पाचचा हा आलाम लावायचा परत कारण की आपली थोडीशी झोप तुटलेली असते पावणे पाचच्या अलार्ममध्ये आपण परत झोपतो असं बोलतो की आता थोडंसं झोपूया त्यामध्येच एक आनंद येतो की आपण आता थोडंसं झोपूया नंतर आपला परत पाचचा अलार्म वाचतो त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे जाग झालेली असते आणि आपली ही झोपही तुटलेली असते म्हणजे बरोबर आपण पाच वाजता ही आ उठू शकतो आणि कामाला सकाळची सुरुवात करू शकतो अशा पद्धतीने जर केलं मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगू राहिलेले आहे तर सकाळची झाडलोट करायच्या अगोदर मी येथे सोफे ओढून घेत असते आणि त्या सोफ्याखालचं झाडून घेत असते सकाळची झाडलोट माझी अशा पद्धतीनेच असते कारण की मुलं अभ्यास करीत असतात त्यावेळेस काय करतात सोप्याखाली कागद टाकतात का ते कागद कशासाठी सोप्याखाली टाकतात कारण की आईला दिसू नये की आपण कॉफीचं पान फाडलेलं आहे आणि मग ते आईला माहीत होऊ नये त्यासाठी ते सोप्याखाली कागद फेकून देत असतात परंतु सकाळी मला बरोबर माहीत होतं मुलांनी कागद केलेले आहे सोप्याखाली तर आपल्याला पूर्ण सामान व्यवस्थित लावायचं आहे मुलं खेळत असतात तर मुलांचं सामान आवरायला टाईम बी लागतो तर दहा ते पंधरा मिनटामध्ये मी हॉल पूर्णपणे आवरून घेतलेला आहे तर आपला हॉल आवरल्याच्या नंतर कसा दिसतो ते दाखवते तर आपला पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण हॉल आवरून झालेला आहे तर आपण आता किचनची झाडलोट करून घेऊया तर मी आता बाथरूम मध्ये आलेले आहेत तर बाथरूम मध्ये आता जेवढे कपडे आहेत तेवढे आपण आता निरम्यामध्ये भिजायला ठेवायचे आहेत अर्धा पाऊन तास मी निरम्याच्या पाण्यामध्ये कपडे भिजायला ठेवीत असते म्हणजे धुयाच्या टायमाला कपडे एकदम चांगल्या प्रकारे निघतात त्यासाठी मी अर्धा ते पावून तास निरम्यामध्ये अशा पद्धतीने कपडे भिजू घालीत असते तर घरातली पूर्णपणे झाडलोट नंतर तुम्ही टाईम बघू शकता सात वाजायला फक्त पाच मिनटं बाकी आहेत तर आपल्याला दारामधली झाडलोट करून घ्यायची आहे तर, तर आता सात वाजलेले आहेत तर दारामधलं आपण आता चपला उचलून घेऊया आणि त्यानंतर पाणी टाकून पूर्णपणे शिडी धुवून घ्यायची आहे तर चांगल्या प्रकारे आपण शिडी धुवून घ्यायची आहे तर पूर्णपणे पाणी आपण आता हे लोटून घेऊया आणि सगळ्या ही पाणी लोटून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे पाणी जाऊ नये त्यासाठी आपण ह्या दरवाजा उघडून ह्या दरवाज्याकडं पाणी लोटून द्यायचं आहे तर इकडं पाणी गेलेलं आहे ते पूर्णपणे आपण पाणी लोटून घेऊया म्हणजे दुसऱ्यालाही त्रास झाला नाही पाहिजे या पाण्याचा तर आपण अर्धा ते पावून तासामध्ये आपण कपडेही धुवून घेतलेले आहेत आणि जे मुलांचे स्कूलचे कपडे आहेत ते मी पूर्णपणे नीर टाकीत असते म्हणजे मुलांचे कपडे चांगले दिसतात नीळ टाकल्याच्या नंतर तर आपले कपडे धुवून झालेले आहेत तर सारे कपडे आपण आता वाळू घालूया तर अशा पद्धतीने आपले साडेसात वाजूपर्यंत आपलं कपडे धुवून झालेले आहेत तर आपले कपडे वाळू घालून झालेले आहेत तर आपल्याला हॉल पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे तर आपल्याला पूर्ण घर क्लीन करण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत कारण की दोन बेडरूम आणि एक हॉल किचन त्याला टाइम लागतो तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ओमला स्कूलला जायचंय ओम तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी गुड मॉर्निंग मला स्कूलला ला जायचंय स्कूलला आहे आज दिदीला आणि ताईला सुट्टी आहे नाही का म्हणून ओमला आज इंटरेस्ट नाही स्कूलला जाण्यासाठी परंतु आज ओमला स्कूल आहे त्याच्यामुळे आज ओम स्कूलला जाणार आहे आणि उद्या सुट्टी आहे ओमला ओम आता स्कूलला चाललेला आहे आणि त्याला सोडण्यासाठी दिदी चाललेली आहे बाय कर बेटा तर घरामधल्या रेग्युलर कामं झाल्याच्या नंतर दारामध्ये मी रांगोळी काढून घेत असते येथे आपण छोटीशीच रांगोळी काढणार आहोत रांगोळी काढल्याच्या नंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपण येथे छोटीशी रांगोळी काढल्याच्या नंतर त्यावरती आपण हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी छोटीशी रांगोळी दारामध्ये काढलेली आहे तर अशीच सवय माझी दरवर्जची आहे अशा पद्धतीने छोटी काहींना रांगोळी काढत असते देवाची पूजा झाल्याच्या नंतर आपण तुळशीचीही पूजा करून घ्यायची आहे सर्वात आधी आपण तुळशीला थोडंफार पाणी घालायचं आहे आणि जास्त पाणी घालायचं नाही आणि जास्त पाणी घातल्याच्या नंतर पिवळी तुळस पडते परंतु माझी तुळस तुम्ही बघू शकता किती हिरवीगार अशी आहे तर तुळशी पुढं आपण आता दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण एखादी अगरबत्ती लावून घ्यायची आहे तर आपली ही तुळशीची पूजा झाली आहे तर सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत तर आपली घरातली पूजा आणि तुळशीची पूजा दोन्ही झालेला आहे तर आपल्याला कोबी पराठा बनवायचा आहे तर इथे कोबीची भाजी बनवून घेतलेली आहे तर ही भाजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कोबीचे पराठे बनवूया कोबीचे पराठे बनवल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे कसे झालेले आहेत तर आपण कोबी पराठा भाजून घेऊया तर दोन मिनटाच्या नंतर आपण हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त तूप आवडत असेल तर तूप आ, या पराठ्याला लावलं तरी चालेल येथे मी तेल लावलेलं ला आहे तर दोन्ही साईडला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये सारखं पलटी करत राहायचं आहे तर आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडने तेल लावून घेतलेला आहे आणि खरपूस असा आपण हा पराठा भाजून घेऊया तर मस्त असा आपला कोबी पराठा तयार झालेला आहे मुलं नेहमी नेहमी भाज्या खाऊन खूप कंटाळा करतात तर अशा पद्धतीने जर काहीतरी वेगळं बनवून जर दिलं तर, तर मुलं खूप आवडीने खातात मस्त असा आपला कोबी पराठा तयार झालेला आहे पराठा नाश्त्याचा प्रकार येथे आपण मुलांसाठी बनवलेला आहे तर हा हा पराठा दह्यासोबत किंवा टमाटर चटणीसोबत लोणच्या सोबत सोबतही खाऊ शकतात एकदम टेस्टी असा पराठा लागतो ओम साईराम नवीन एका अगदी मध्ये स्वागत करीत आहे तर आपले घरातले रेग्युलर काम किती वेळात झालेले आहेत तर मला मी टायमिंग दाखवते साडे दहा वाजून पाचच मिनिट झालेले आहेत तर आपले पूर्ण काम घरातले झालेले आहेत आपण पाच वाजल्यापासून पूर्ण रुटीन मी तुम्हाला दाखवलेला आहे तर आपलं हे काम पूर्ण काम साडे दहा वाजता झालेलं आहे आणि मुली स्कूलला जाणार नव्हत्या त्यामुळं मुला मग मुलांचंही काम थोडस कमी होतं आणि सकाळच्या पारी कसं टिफिन बनवावं लागतात त्यामुळं थोडंसं रुटीन चेंज होत असतं प्रत्येक वेळेस आणि आज फक्त ओमच जाणारा होता त्यामुळं मग ओमचा टिफिन बनवला आणि एक घंट्यामध्ये त्याला बी आवरून दिलं तर त्यासाठी माझं दहा वाजताच काम आवरले असते ओममुळे मला थोडसा टाईम लागला त्याची तयारी करून देणं आणि त्याला स्कूलमध्ये आज सोडायला गेले नव्हते मुली गेलेल्या होत्या आणि ओमच्या टिफिन बॉक्समध्ये आपण फक्त कोबी पुरवठा बनवलेला आहे नाश्त्यासाठी आणि मुलींचे पेपर असल्यामुळं मुलींना आज सुट्टी होती त्यामुळं मग एवढी घाई गडबडवी नव्हती निवांत होत आणि सकाळी साहेब तुम्ही बघितलेलंच आहे की साहेब पाच वाजताच ड्युटीला गेलेले होते आणि लवकर हो, जर उठलं तर सकाळचे रेग्युलर काम आणि तुमच्या घरामधले जेवढे कामं असतात तेवढे टायमावर होतात आणि चिडचिड होत नाही घरामधले सगळे कामं व्यवस्थित होतात पॉझिटिव्ह एनर्जी येते तर अशा पद्धतीने जर सकाळचं उठलं तर अशा पद्धतीने आपले कामं होऊ शकतात तर माझं हे रुटीन अशा पद्धतीचं असतं मुलांना स्कूलला जायचं असेल सर्वांना तर सर्वात आधी मला टिफिन बनवावं लागतात त्यानंतर माझे जे रेग्युलर काम असतात ते मी करून घेत असते थोडंफार चेंजेस होतं प्रत्येक वेळेस असंच टायमिंग नसतो कधी कधी लेट बी होतं आणि जर आपण ठरवलं की या टायमाला आपल्याला उठायचं आणि आपल्याला हे करायचंच आहे जर मनापासून जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ही टाइमवर होते फक्त आपण स्वतःहून ठरवलं पाहिजे की ह्या वेळेस हे काम केले पाहिजेत दुसऱ्यांनी सांगून आपण हे केलं पाहिजे ते शक्य होत नाही प्रत्येकाने आपल्या मनापासून जर केलं तर प्रत्येक गोष्ट टायमानुसार होते आणि आपण म्हणतो की माझ्याजवळ टाईम नाही आणि मी कसं करू असं काही नाही आपण मनापासून जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक टायमानुसार होऊ शकते फक्त आपण रात्री झोपतानी प्लॅन जर केला तर प्रत्येक काम हे आपल्या टायमावर होऊ शकतं अशक्य कोणतीच गोष्ट नाही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आवडला एक लाईक जरूर करत जा जर वर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटीलाही क्लिक करा म्हणजे जेणेकरून जे नवीन जे नवीन नवी व्हिडिओ येतात ते मिस करणार नाही आणि माझ्या काही जर चुका होत असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता मी त्या चुके चूक जर माझी होत असेल तर मी ती दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी मान्य बी करेल की माझी चूक खरंच झालेली आहे त्यासाठी मला कमेंटद्वारे नक्की कळवत जा की तुम्ही असं करा तसं करा किंवा एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यावरही मला कमेंट करू शकतात त्या, शकता, त्या पद्धतीचा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न बी करेल तर वेळ न घेता आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी वेळ न घेता आपला हा व्हिडिओचा एंड येथेच करते